काल जितेंद्र आव्हाडांनी एक मोठा दावा केलेला आहे की भाजपसोबत जायला हसन मुश्रीफ यांची तयारी नव्हती आणि हे सगळं थांबवा म्हणून त्यांनी मला फोन करत होते अशा पद्धतीचा एक दावा जितेंद्र आव्हाडांनी केलेला आहे. काय सांगाल, काय या दाव्यात आहे काय? यांनी जितेंद्र आव्हाडांनी ज्यावेळा आमची सत्ता पहिल्यांदा गेली, एकनाथ शिंदेसाहेब ज्यावेळा 40 आमदार घेऊन गेले गुवाहाटीला आणि सत्ता जाणारे ज्यावेळा सिद्ध झालं, त्याच वेळा त्यांनी या भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदेबरोबर आपण सत्तेत जावं म्हणून या सगळ्या सह्या घ्यायला त्यांनी पुढाकार घेतलेला होता. आणि त्या सगळ्या ज्या आमदारांनी, आमच्या 53 आमदारांनी सह्या केल्या होत्या, त्यामध्ये त्यांची सही एक नंबरला आहे. पण ज्यावेळीनंतर अजितदादांनी हा निर्णय घेतला त्यावेळी खरं तर तुमची तयारी नव्हती आणि हे सगळं थांबवा म्हणून तुम्ही त्यांना फोन करत होता असं त्यांचं? त्यांना काय माहिती, ते नव्हतेच आमच्या चर्चेत. आमच्या चर्चेत अजितदादा पवार यांच्यावर आम्ही 5-6 लोकच होतो. अमृत नोनी ऑर्थो प्लस, ये एक प्रूव्हन फॉर्म्युला. इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है. दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थो प्लस. ते चर्चेत त्याला माहितीच नव्हतं काय झालं. दावा करतायत ते कसं शक्य आहे काय? मग मंत्रिमंडळ शपथ मी घेतली असती काय? ते सगळं चुकीचं आहे. ते विनाकारण संभ्रम निर्माण करतायत आणि या संभ्रमाला कोणीही त्यांना मला वाटतं हे देणार नाही. आपण मनापासून पाठिंबा देण्याचा निर्णय अजितदादा पवारांच्या नेतृत्वाने घेतला आणि अजितदादा पवारांनी जे 5 जुलैला भाषण केलं दिल्ली मुंबईमध्ये त्याच्या बरहुकूम त्यांना एकाकी पडू नये. अनेक वेळा हे निर्णय असे झालेले होते भारतीय जनता पक्षावर जायचं, वरिष्ठांनी घेतलेले होते, परंतु ते एकाकी पडू नयेत म्हणून आम्ही सगळ्यांनी अजितदादा पवारांच्याबरोबर जाण्याचा निर्णय घेतला आणि आम्ही मंत्रिमंडळात सहभागी झालो. मुद्दा आम्ही सांगून आता परवा ते म्हणाले की हे सगळेजण आता कमळावर लढणार आहेत, RSCची बैठक झाली, सगळे यालाच करते वय. ते विनाकारण ते आता इतके म्हणजे हे झालेले आहेत, एकाकी पडलेले आहेत, त्यांना त्यांच्या पक्षातही कोण विचारत नाहीत आणि कोणी विचारत नसल्यामुळं ते थोडेसे भ्रमिष्ठ अवस्थेत आहेत. सही एक नंबरला होती, मग आले का नाही ते का शेवट राहिले नाही? त्यांना शेवटच्या वेळेला ज्याला पुन्हा आमची झाली चर्चा त्यावेळेला चर्चेतच घेतलं नाही. गडकरी साहेबांनी देखील एक वक्तव्य केलं, आता उजवं डावं काही राहिलेलं नाही आणि फक्त स्वार्थासाठी पक्ष बदलाच्या गोष्टी होत आहेत, घडामोडी घडत आहेत. ते मी काय राष्ट्रवादीकडे कुठतर त्यांचा रोख होता मी काय त्यांचं ऐकलेलं नाही, त्यामुळे काय प्रतिक्रिया देणार नाही, मी काही त्यांचं ऐकलेलं नाही. जारंगे पाटलांना 24 डिसेंबरचा अल्टिमेट दिला होता, ते आज ती भूमिका मांडतायत. मी कालच याच्याबद्दल जी भूमिका स्पष्ट केलेली आहे, जरांगेने थोडं शासनाने विनंती केल्याप्रमाणे थोडासा धीर धरावा, कोणत्याही प्रदेश शासन हे मराठ्यांना आरक्षण दिल्याशिवाय राहणार नाही, ही भूमिका आम्ही वेळोवेळी घेतलेली आहे. थँक्यू.